तर मुंबई महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व पक्षाचे उमेदवार आता प्रचाराला लागलेत. मुलुंड पश्चिमचे उमेदवार नील किरीट सोमय्यांकडे युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जात आहे आणि याविषयी नील सोमय्या यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रचाराचे एकदम रणधुमाळ हे आपण म्हणतो ती सुरू झालेली आणि मुलुंडमध्ये मी आता आहे आणि माझ्यासोबत एक युवा नेता आहे आपल्यासोबत नील आहे. नील खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र. आणि कुठे ना कुठे प्रचाराचं रणधुमाळ सुरूच आहे आणि सगळीकडे सगळेच लोक प्रचार करतात, पण हे इलेक्शन तुझ्यासाठी किती फरक पडणार आणि किती वेगळं आहे? सर्वप्रथम म्हणजे ही संधी माझी सगळ्यात पहिली संधी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि किरीट सोमय्या ह्यांनी डिसाईड केलं. जेव्हा राष्ट्रपतींनी सांगितलं की आपल्या भारतात 35 वर्षांच्या खाली 65% लोक आहेत, तर त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने काही यंग उमेदवार रणांगणात उतरवले पाहिजेत. त्यात मला ही संधी मिळाली आणि निश्चितपणे ही जी संधी आहे, हे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जोश बघून एक नवीन प्रकारचं मला एनर्जी मिळते. जसं मी आत्ता 700 फ्लॅट करून आलो डोर टू डोर कॅम्पेनिंग. आपल्या 108 या विभागामध्ये स्लम्स, बॅरेक्स, नंतर बंगलोज, रो हाऊसेस आणि बिल्डिंग्स, 250 बिल्डिंग्स असं आपलं एक खूप कॉस्मोपॉलिटन प्रकाराचं मतदारसंघ आहे. तर आत्ता मी तिथून बिल्डिंगमधून प्रचार करत आलो आणि तुला भेटलो. पण कुठे ना कुठे युवा नेतृत्व ज्याला आपण म्हणतो त्याला खूप एनर्जी असते. तुझ्याकडे कोणकोणते असे हे आहेत की मुद्दे ज्याला आपण म्हणतो की जे वेगळे आहेत बाकीच्यांपेक्षा? सर्वप्रथम एनर्जी तर मला डॉक्टर किरीट सोमय्यांकडून मिळते. पण कुठे ना कुठे इकडचे प्रॉब्लेम्स काय काय नाही त्याबद्दल सांगा. इथे मुलुंड कॉलनी हा एरिया एक मुलुंडचा गौरव म्हणून मानला जातो. कारण की सगळ्यात प्रथम म्हणजे हे जे नॅशनल पार्क आहे, बोरिवली नॅशनल पार्कची जी पर्वत शृंखला आहे, सह्याद्रीची पर्वत शृंखला आहे, हे त्याच्या पायथ्याशी आहे आणि ते मुलुंड विधानसभेमध्ये एक माउंटनवरून खाली उतरला की सगळ्यात पहिलं जे आपल्याला फीचर लागतं ते हे मुलुंड कॉलनी फीचर आहे. तर ह्याचे एक खूप ऐतिहासिक इम्पॉर्टन्स आहे. आणि ह्या एरियामध्ये बरेच लोक माझ्याकडे सिंधी कम्युनिटी आहे, पंजाबी कम्युनिटी आहे, गुजराती आहेत, मराठी आहेत. एक टोटल कॉस्मोपॉलिटनसारखी ही एक हा एक मतदारसंघ आहे. आणि इकडचे प्रॉब्लेम्स म्हणजे इकडचे रस्ते थोडेसे छोटे आहेत, तिकडे रोड वाइडनिंगची फार गरज आहे. तर रोड वाइडनिंगचं मला ताबडतोब जसं निवडणूक संपेल तसं आय वॉन्ट टू टेक इट अप. रोड वाइडनिंग एक, आणि जे माझे मतदार थोड्या वरच्या भागात राहतात त्यांना थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांना पाणी काहीच तास येतं किंवा पाण्यामध्ये फोर्स नसतो. तर माझ्या अजेंडामध्ये एवढं आहे की पाणी 24 तास यायला हवं आणि पाण्याचा फोर्स वाढायला हवा. कॅमेरामॅन शारिकसोबत श्रेयस सावंत, जय महाराष्ट्र, मुंबई.